विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रहरच्या माध्यमातून। आता दर शनिवारी राम प्रहर आणि मल्हार टीव्हीवर। नमस्कार, मी नितीन देशमुख, दैनिक राम प्रहर आणि मल्हार टीव्हीच्या संवाद प्रहर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सध्याच्या काळात सायबर क्राईम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट पंकज बापना सर आपल्याकडे आले आहेत। नमस्कार। नमस्कार सर। सायबर क्राईम सध्याच्या ह्याच्यात पाहिलं तर सतत सगळीकडे आपण पाहत असतो की सायबर क्राईम झालं, फसवलं जातं, तर यासाठी काय करायला पाहिजे की लोकांनी मोठमोठ्या रकमा टाकून जे फसत आहेत ते फसू नये यासाठी काय करावं असं तुम्ही सांगाल? बघा, ते सायबर क्राईम हे असं आहेत की हे काही जादू नाही आहेत, हे ऑटोमॅटिकली दॅट इज बीन यूज बाय अ ह्युमन ओनली, एक माणूस आहेत त्याच्या मागे। आपल्याला जे फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये आपण काय घेतले होते, आपण काल केअर घेतले होते, काही औषधी नव्हती त्यावेळी, पण आपण जे केअर घेतले त्याचं कारण आज आपण इकडे आहेत, नाहीतर ते एक खूप प्रतिष्ठित देश आहे, त्यांच्याकडे आम्ही बघितलं होतं की तिकडे काहीच नाही होणार, त्यांच्याकडे औषधे आहे, टेक्नॉलॉजी आहे सगळे, पण तुम्ही बघा तिकडे जास्त डेथ झाली होती आणि आपण इंडियामध्ये वी वर सेफ बिकॉज ऑफ द अवेअरनेस अँड द केअर। द सेम वे सायबर क्राईम जे आहेत ते तुम्ही स्वतः काळजी घेणार नाही तर ते असं आहे ना, कारण की ते कुठे बसलेले आहेत ते क्रिमिनल आपल्याला माहीत नाहीत, काय इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे आम्हाला माहीत नाही, ज्युरिस्डिक्शन काय आहेत, कानून वेगवेगळे आहेत देशात, ते काही पण माहीत नाही आणि आपण इमिजिएटली विक्टिम बनतात। तर म्हणून विक्टिम बनू नये त्याच्यासाठी एक अवेअरनेस, आणि जे काय वापरता तुम्ही, कशासाठी तुम्ही काही वेबसाईटमध्ये या ॲप्लिकेशनमध्ये जातात, ते तुमचे तुम्हाला गरज आहेत का त्याची, मग ते पाहिल्यानंतर तुम्हाला ॲक्सेस करायचे, दॅट इज अ मेन रिझन। म्हणजे जे आपण मोबाईल वापरतो त्या मोबाईलमध्ये वेगवेगळे जे ॲप आपण वापरत असतो ते ॲप वापरताना काळजी किंवा डाउनलोड करताना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की आता मी बघितलेलं आहे की लोकांमध्ये ते 20 वर्षाचा माणूस असेल की 50 वर्षाचा आहेत, ते काय करतात फॉर एक्झाम्पल पेमेंट वॉलेट आहेत, पेटीएम पण होणार आहेत, फोनपे पण होणार आहेत, त्याच्यामध्ये जीपे पण होणार आहेत, सगळं पाहिजे त्यांच्या मोबाईलमध्ये। अरे ते UPI आहे, ते एक सिंगल ट्रान्झॅक्शनल आहे, ऑलरेडी गव्हर्नमेंट इतकी ॲडव्हर्टिजमेंट केलेलं आहे की तुम्ही कुठेतून पण पेमेंट करा ते जाणार आहेत समोरच्या व्यक्तीकडे, तर तुम्हाला 3-3, 4-4 ॲप्लिकेशनची गरज काय आहे, कारण की ते स्कीम असतात की 10 रुपये परत भेटणार आहेत, फोनपेवर तुम्ही काय पेमेंट करणार तर तुम्हाला 15-15 रुपये परत भेटणार आहेत, पेटीएममध्ये करणार। अरे ते 10-15 रुपयाच्या लालचमध्ये तुम्ही काय करता ते तुम्हाला माहीत आहे, तुमच्या रूममध्ये तुम्ही खाली 2 माणसं राहू शकतात आणि त्या तिकडे तुम्ही 10 लोकांना एंट्री देतात तर काय होणार आहे, कारण की ते हे खाली फक्त ॲप्लिकेशन आहे, हे प्लगिन्स नाही आहे त्याच्यामध्ये, हे ॲप्लिकेशन बेस्ड आहे, जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तुम्ही परमिशन देतात सगळं, बिकॉज कानून नाही आहे, काही पण कानून नाही आपल्याकडे की भाई काय परमिशन तुम्हाला कशासाठी गरज, फुकटमध्ये देतात ना तुम्हाला, फुकटमध्ये काय भेटत नाही, जे आपण एज सून एज आपला ॲप्लिकेशन डाउनलोड केला की तुमच्या टोटल ॲक्सेस त्याच्या समोरची कंपनीकडे जातो आणि नंतर आम्ही सांगतो की नाही माझे पैसे कसे गेले, अरे कसे गेले, तुमची ॲप्लिकेशनमध्ये अनवॉन्टेड लोक बसलेले आहेत तुमच्या मोबाईलमध्ये, तर त्यांना काढून टाका ना बाहेर, गरज काय तुमच्या, पण नंतर एक कॉम्पिटिशन चालतो की तर ओके मी डॉक्टर आहे पण मला लॉची गरज आहे तर मी पण लॉची ॲप्लिकेशन डाउनलोड, अरे तुम्ही किती वेळा बघणार आहे ते महिन्यामध्ये एकदा, तर तुम्ही ॲप्लिकेशन करायचे का, तुम्ही ब्राउझरमध्ये जाऊन वाचा, तुम्ही बुक घेऊन करा, तुमचे जे प्रोफेशन आहे ते मेडिकल आहे तर मेडिकल रिलेटेड तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ना, तुम्हाला जे तुमची गरजच नाही आहे ते तुम्ही करताना ॲप्लिकेशन जेन्युइन आहेत की नाही तुम्ही कसं करणार आहे, फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड फोन जे ते प्ले स्टोअरवर जाणार आहेत, ओके बघितला म्हटलं जेन्युइन, नो ते खाली बघतात व्हेरीफाईड आहेत, व्हेरीफाईडचे मीनिंग काय आहे, ते गुगल प्ले स्टोअर सांगतो की व्हेरीफाईड आहे, ते त्यांच्या तिकडे व्हेरीफाईड आहे, नॉट देअर सिक्युरिटी इज व्हेरीफाईड, त्यांचे पेमेंट झालेलं आहे की नाही ते व्हेरीफाईड आहे। फॉर एक्झाम्पल मला काही ॲप्लिकेशन एक पुटअप करायचे प्ले स्टोअरवर, तर मी गुगलला पेमेंट करणार आहेत, पेमेंट झाल्यानंतर ते मला परमिशन देणार आहे, ओके तुम्ही ॲक्सेस घेऊ शकतात, तिकडे ते व्हेरीफाय करतो, मतलब पेमेंट रिसिव्ह तो व्हेरिफिकेशन आहे, फक्त पेमेंट पेमेंट आहे, तुमच्या सिक्युरिटीचे व्हेरिफिकेशन नाही आहे, तुम्ही खाली ते व्हेरीफाईड बघितला, ओ नाही ते जेन्युइन ॲप आहेत, नो। मग आज जे चालू आहे, लोक काय होतं प्रत्येक जण असं बघतो की आपल्याला पैसे डबल होणार आहेत, आपल्याला जास्त पैसे मिळणार, म्हणून जो उठतो तो
रिटायर झालेले आपले अमाऊंट असते ती सगळी रिटायरमेंट जे अमाऊंट त्याच्यात टाकतो आणि ह्याच्यातून फसवत होते. मग ते शहरातही होते, खेडेगावातही होते, ग्रामीण भागातही तेच चालू आहे. तर याच्यासाठी या आता शहरामध्ये तर आपण म्हणून सुशिक्षित आहेत, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, तसेच ग्रामीण भागामध्ये पण आहेत की जास्त प्रमाणात पाहिलं तर शिक्षक रिटायर झालेले जास्त पैसे टाकतात. तर याने काय काळजी घेतली पाहिजे की आपण अशा आलेल्या ह्याला पैसे टाकले पाहिजेत की टाकताना कोणती काळजी घेत, आता त्यांचे जे आयुष्यभराची पुंजी आहे ती टाकताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. पहिल्यांदा आहेत की तुम्हाला जे आपल्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे ना लालच, लालच जे आपण आपले मामा चाचा जे काही पण असेल ते तुमच्या डोक्यामध्ये बस त्यांना काढून टाका. कुठेही युनिव्हर्समध्ये तुम्हाला की कोणी सांगणार की तुम्ही मला 10 रुपये द्या मी तुम्हाला महिन्यात तुम्हाला 100 रुपये करून देणार आहे, इम्पॉसिबल वस्तू जे असतात ना, दॅट इज द इम्पॉसिबल. तो प्रॉब्लेम काय, आता माझ्याकडे जे येतो माझ्याकडे पोलिसांकडे स्टॉक मार्केट स्कॅम. स्टॉक मार्केट मतलब लोक शिक्षित लोक 2 कोटी 5 कोटी ते टाकतात, लोन घेऊन टाकतात, घर विकून टाकतात. कशासाठी, अरे नाही मला ते झालेलं आहेत की 1 कोटी मी 10 लाख इन्व्हेस्ट केला होता, सडनली 25 लाख झाला. अरे कुठे झाला, खाली लेजर अकाउंट दाखवलं तुम्हाला, तुम्ही ॲक्सेस घेतला तुमच्या बँक अकाउंटमध्ये आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायचे. तर तिकडे आहेत ना NSE आहेत, BSE आहेत, तिकडे तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करा. तुमचे त्यांचे जे ऑथोराईज्ड एजंट्स आहेत तिकडे जाऊन अकाउंट ओपन करा. तुमचे वेल्थ मॅनेजर असेल वेल्थ मॅनेजरला कन्सल्ट करा, ते तुम्हाला करून देणार. तुम्ही कोणतेही व्हॉट्सअपवर आला टेलिग्राम आला बस बघितला नाही, तुम्ही ऐकला नाही. म्हणजे जी लोक बघतात किंवा त्यांना दाखवलं जातं की तुमचे आज 1 लाखाचे 2 लाख झाले 3 लाख झाले त्याच्यावर ते विश्वास ठेवून टाकतात. येस, दॅट इज फेक. कारण की तुम्ही खाली स्क्रीनवर बघतात, प्रत्यक्ष तुम्हाला हातामध्ये काही आहे तुम्ही आणि केव्हा कळतो. ओके, आता माझे फॉर एक्झाम्पल मी 1 कोटी टाकला ना, माझ्या 2.5 कोटी झाला, तो आता मी सांगतो ओके मी एक काम करतो 1.5 कोटी विड्रॉ करतो आणि 1 कोटी ठेवून देतो. ज्यावेळी विड्रॉवल सांगणार तुम्ही समोर ना, त्यावेळी तुम्हाला कळणार की ते फ्रॉड आहे. कारण की तो त्याचा रंग दाखवणार आहे, ते शिवाय देणार आहे, ते तुम्हाला सांगणार की नाही ओके तुमची 1.5 कोटी झाले तर आमची फीज आहे ते 70 लॅक्स आहेत, तुम्ही पहिले 70 लॅक्स डिपॉझिट करा, मला आणखीन तुम्ही डिपॉझिट करा. तो कस्टमर पण काय सांगतो की एक काम करा 1.5 कोटीमध्ये तुमचे 70 लॅक कापून टाका. तो बोलतो नाही, आमच्या कंपनीचा रूल आहे 1.5 कोटी तुम्हाला पूर्ण देणार आहे, 70 लॅक तुम्ही आम्हाला द्या. त्यावेळी त्याला कळतात की हे फ्रॉड आहे, मी फसलो. अरे पण तुम्ही आणि असं नाही आहे की तुम्ही एकच ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे देतात, 10-15 ट्रान्झॅक्शन असतो, 1 महिना 2 महिन्याच्या अंतर तुम्ही हे पैसे देतात. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही तुमचे डोकं ओपन करा, एड्युकेटेड आहे तुम्ही, लिटरेट पण बना, खाली बुकिश नॉलेज घेऊन टाका, हे करू नका की बाई मी आय एम अ डॉक्टर आय एम अ ॲडव्होकेट मला काही चीट करणार नाही. अरे ते लालच आहे ना, ग्रीडीनेस, ते घर करून बसलेलं आहे तुमच्यामुळे आणि ते क्रिमिनलला बुस्टिंग देतो. कारण की ते कुठे बसलेलं आम्हाला माहिती आणि तुमचे पैसे गेले ते एक अकाउंटमध्ये ना, इट स्प्रेड्स लाईक वॉटर. 100 अकाउंट 150 अकाउंटमध्ये जातात. कुठे जातात, एक झांबियामध्ये जाणार आहेत, एक दुबईमध्ये जाणार आहेत, एक आसाममध्ये जाणार, कुठे लॉ एन्फोर्समेंट एजन्सी पोहोचणार आहे, नॉट पॉसिबल. माझ्याकडे अक्युजचे पण केसेस आहेत, माझ्याकडे ते अक्युज पण आहे, पण ते फर्स्ट लेअर सेकंड लेअरपर्यंतच आहेत, ते लास्ट लेअरपर्यंत अजूनपर्यंत लॉ एन्फोर्समेंट एजन्सी जाऊच शकत नाही, प्रॅक्टिकलच नाही आहे. कारण की वी हॅव अ एम्पल ऑफ इश्यूज, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आमच्याकडे, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, ते आणि जे ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे दे आर नॉट बॉदर, दे आर कमर्शियल, ते टोटल चार्ज करणार आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी यायला. सो दॅट्स वाय इंडिया इज बिकमिंग अ टार्गेटेड. आणि मेन मी सांगतो ग्रीडीनेस बंद करून टाका. जे तुम्ही ग्रीडीनेस दाखवणारच नाही तर क्रिमिनल करणार काही, ते तुमच्या घरामध्ये येऊन बंदूक घेऊन तुमच्या सांगणार नाही का पैसे द्या, तुम्ही स्वतः टाकता. जे आपण हे जेव्हा असा गुन्हा घडतो तेव्हा लोक पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणं आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस कशी आहे? लोकांना काय लागतात की ओके माझ्या बरोबर फ्रॉड झाला, मी इमिजिएटली पोलीसकडून जातो. पोलीस फर्स्ट थिंग इज दॅट तुम्हाला तुमचे ज्युरिस्डिक्शन, यू शूड नो युअर ज्युरिस्डिक्शन, की तुम्ही कुठे राहतात, तुमचे पोलीस स्टेशन कोणते आहे, तुमचे हद कोणते आहेत. ओके ते पण नाही आहे, तो ऑनलाईन पोर्टल पण आहेत गव्हर्नमेंटची की cybercrime.gov.in, तिकडे तुम्ही तक्रार टाका. पण डोंट एक्सपेक्ट इमिजिएट रिझल्ट्स. लोक काय करतात, साहेब मी आता 1/2 तास झाला मी कंप्लेंट टाकली पण अजूनपर्यंत काय झाला नाही. अरे तुम्ही काय काय अमेरिकामध्ये पण होत नाही, तो इंडिया आहे. इमिजिएट रिस्पॉन्स पोलीस स्टेशनमध्ये पण जातात, तो तिकडे तुमच्यासारखा आणखीन 10 लोक बसलेले आहेत. तिकडे एक FIR ची प्रोसिजर आहे की तुम्ही फर्स्ट
तक्रार देणार आहे तिकडे ड्युटी ऑफिसरला, ड्युटी ऑफिसर तुमचं ऐकणार आहे, तुमची एव्हिडन्स घेऊन जावा तुम्ही, बस चालला मोबाईल घेऊन तिकडे की साहेब माझे 50 लाख गेले असं असं फ्रॉड झाला. अरे पण हाऊ विल द ऑफिसर बिलीव यू, तुम्हाला काय पुरावा पाहिजे ना, तुम्ही डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर मला डेंग्यू झाला, मला जॉन्डेज झालं, तो डॉक्टर बिलीव करणार आहे तुम्हाला? नाही. डॉक्टर सांगणार पॅथॉलॉजी रिपोर्ट घेऊन या, नंतर मी तुम्हाला सांगणार औषधी देणार आहे. तसंच लॉ ऑल्सो हॅज द प्रोसिजर्स की तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे तर तुमची एव्हिडन्स घेऊन जावा ना तुम्ही, तिकडे प्रिंटआउट घेऊन जावा, तुमच्या बँक स्टेटमेंट घेऊन जावा, तुमचे त्यांचे जे व्हॉट्सअप चॅट केले असेल या टेलिग्राम चॅट केले त्यांचे स्क्रीनशॉटचे प्रिंटआउट घेऊन जा आणि तिकडे ड्युटी ऑफिसरला तुम्ही देणार आहे, हे फाईल बनवणार आहे. इमिजिएटली फर्स्ट थिंग इज टू सेव्ह युअर मनी. व्हॉट द पोलीस ऑफिसर्स डन, ते तुमचे तक्रार घेतो आणि इमिजिएटली तुमचे पैसे ब्लॉक करतात, जिथे तुम्ही पैसे टाकलेले आहेत ते ब्लॉक करतात. त्याची प्रक्रिया आहे, प्रोसिजर्स आहे, त्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन करतात कोणाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले आहेत. त्याच्यानंतर ते फाईल बनवून ते त्यांच्या सिनियर इन्स्पेक्टरला देतात, सिनियर इन्स्पेक्टरला ते त्यांना स्टडी करून ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, रुरलमध्ये असणार तो SP आहे, सिटीजमध्ये असणार तो DCP आहे, त्यांना फाईल पाठवणार आणि DCP विल अप्रूव्ह इट, सिग्नेचर करून परत खाली पाठवणार आहेत, त्याच्यानंतर तुमची FIR होणार. तोपर्यंत नॉट पॉसिबल, कारण की याच्यामध्ये पण फ्रॉड असतात. लोक काय करतात, बँक लोन घेतात, ते स्वतः जाऊन सांगतात की माझ्याबरोबर सायबर क्राईम झालेला आहे आणि तिकडे तक्रार टाकायला जातात. नाव प्लस मायनस दोघे, तो पोलिसांनी काय केलं, फर्स्ट वी विल व्हेरीफाय, तुमचे पैसे ब्लॉक करणार आहेत तुमचे, फर्स्ट सेव्हिंग युअर मनी. कारण की लोक पण काय करतात, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही विक्टम आहे, मी तुम्हाला सांगणार ओके साहेब तुमचे 1-10 लाख गेले, ओके तुम्हाला 10 लाख, तुम्ही काय सांगा, मला माझे 10 लाख पाहिजे, मला क्रिमिनल कुठे बसलाय ते पाहिजे नाही का? यू शूड इन्सिस्ट की मला क्रिमिनल पण पाहिजे, की जे मला हे केलं, मला फ्रॉड केलं, माझ्याबरोबर चिटिंग केले ते पण अटक, कारण की मी स्वतः नाही आहे, ते आणखीन समोर लोकांना करणार आहे. पण एक पण कंप्लेंट असं येत नाही, ते सांगतात की मला क्रिमिनल पाहिजे, ते सांगतात साहेब मला पैसे रिकव्हर करून द्या. पोलीस इज नॉट रिकव्हरी एजंट्स. ते असं का आहे का की गुन्हा नोंदवताना आपल्याला असं चॉईस दिलेलं आहे का की तुम्हाला पैसे पाहिजेत का आरोपी अटक व्हायला, असं काय म्हटलं जातं? तसं चॉईस नाही आहे, पण त्याचं लॉ आहे. कारण की मी पण माझ्या ट्रेनिंगमध्ये मी सांगतो लोकांना की तुम्हाला काय पाहिजे रायटिंगमध्ये घेऊन जावा तुम्ही तिकडे पोलीस स्टेशनमध्ये. मी ऑफिसर्सला पण सांगतो की कारण की काय तुमचे वेळ, कारण की फॉर एक्झाम्पल कोणी मुजरीमला अटक पण केलं त्याच्यानंतर ते क्रिमिनलला बोलवतात ना, ते येतच नाहीत पोलीस स्टेशनला, ते परत येतच नाही, ते कोर्टामध्ये पण येतच नाही. इट्स अ वेस्टेज ऑफ पोलीस मशिनरी अँड द कोर्ट. ज्या तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे त्याच्यामध्ये, तुम्ही विक्टम आहेत, तुम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये तुम्ही पेशंट आहेत, पण तुम्ही डॉक्टरकडे जातच नाही दवा मेडिसिन घ्यायला, तर करणार काय? तर म्हणून काय असतात की तुम्हाला अगर पैसे परत आहेत तर देर इज अ सिव्हिल रेमेडी आणि क्रिमिनल रेमेडी. तुम्हाला कारण की पोलीस इज एक्झिक्युटिव्ह बॉडी, ते काय करणार तुमची क्रिमिनल घेणार आहे, कसं झालं काय काय झालं ते दे विल इन्व्हेस्टिगेट आणि ते क्रिमिनल लिंक करून ते क्रिमिनलकडे जाणार, त्याला अरेस्ट करून पनिशमेंट आहे. क्रिमिनल इज द क्राईम पार्ट इज पनिशमेंट. तुम्हाला कंपेन्सेशन पाहिजे, तुम्हाला तुमचे परत पैसे परत हवे, ते ह्याच्यासाठी तुम्ही सिव्हिल रेमेडी आहे आणि सायबरमध्ये पण सिव्हिल रेमेडी आहेत. तुमचे जे पण ॲडव्होकेट असेल, बिकॉज यू नीड लिगल हेल्प, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकतात लिगल रेमेडी सिव्हिल रेमेडीमध्ये आणि ते क्लेम करू शकतात तुमचे पैसे गेले. पण कसं गेले ते तुम्हाला प्रूफ पाहिजे, का नेग्लिजन्समध्ये गेले, की तुम्हाला माहीतच नव्हता की तुमचे पैसे गेले. कारण की असं पण केसेस आहेत की शुक्रवारी रात्री तुम्ही झोपलेले आहेत आणि सडनली तुमचे ज्याला स्वीप शॉपिंग केसेस म्हणतात, की सडनली तुमचा मोबाईल बंद होतो, शनिवारी सुट्टी आहेत सेकंड अँड फोर्थ सॅटरडे, बिकॉज क्रिमिनल्स नो द एव्हरीथिंग द मोडस ऑपरेंडी. सोमवारी तुम्ही बघतात की तुमच्या खात्यामध्ये पैसेच नाही आहेत, शुक्रवारी 10 लाख होते आणि सोमवारी तुमच्यामुळे 1 रुपया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही OTP शेअर केला नाही आहे, तुम्ही युजर ID पासवर्ड शेअर केला नाही आहे. आणि कसं केलं, तिकडे पण RBIचे काही रूल्स आहेत, RBI इज गिव्हन सम डिक्लेरेशन ऑल्सो, पण ते तुम्हाला फॉलो करायला आहेत. कारण की स्वप्न येणार नाही आहे सरकारला, गव्हर्नमेंटला, की तुमचे पैसे गेले. यू हॅव टू गो अँड टेल देम. आणि जे प्रोसिजर ते लॉ, फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक रूल्स, मला गाडी येत नाही तरी पण मला माहीत आहेत की ग्रीनचं मतलब काय आहे, रेडचं मतलब काय आहे. नॉट नेसेसरी यू शूड बी अ लॉयर टू लोअर लॉ. बेसिक लॉ आहे की तुमचे पैसे गेले तर काय करायला पाहिजे. सेकंडली, आता सायबर इन्शुरन्स, आता तुम्ही बघणार दुबई आणि US तिकडे ते लोक अकाउंट ओपन करतात, बँक तुम्हाला सायबर इन्शुरन्सचं प्रीमियम चार्ज करतात. तो इकडे पण आता व्यवस्था आहे की तुमच्याकडे पण, येस आपल्याकडे पण चालू झालं. ऑल GIC NIC एव्हरीवन हॅज स्टार्टेड सायबर इन्शुरन्स. तो तुम्हाला इन्शुरन्स पाहिजे. तुम्ही फॉर एक्झाम्पल माझे ॲव्हरेज बॅलन्स 10 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये असतात मिनिमम, मी 10 लाखचा एक इन्शुरन्स घेऊन टाकतो. काही पण झाला
जे मेडिक्लेम कसं तुम्हाला रिएम्बर्समेंट करतात तसं ते कंपनी तुम्हाला सायबर इन्शुरन्स तुम्हाला रिएम्बर्स करणार आहे, तो तुमच्या डोक्याला त्रास नाही. बट दॅट अवेअरनेस शुड बी देअर. आता जर एखाद्याने सायबर त्याचं पैसे गेले आणि त्याला त्यांनी नक्की कुठचा चॉईस घेतला पाहिजे, की त्यांनी सिव्हिलमध्ये जायला पाहिजे का क्रिमिनलमध्ये जायला, हे मी सांगू शकत नाही. पण सर्वसामान्य आता काही जे रिटायर्ड शिक्षक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, की ज्यांचे 2-3 लाख आहे त्यांच्या दृष्टीने मोठे असतात, अशा लोकांनी जर पोलीस स्टेशनला जाऊन क्रिमिनलमध्ये गेले तर क्रिमिनलचा आरोपी सापडल्यानंतर ते पैसे वसूल होणार. मग तुमच्या दृष्टीने म्हणजे आता एक सल्ला तुम्ही काय द्याल की त्यांनी मग त्यावेळी कोणताही जास्त, आय विल सजेस्ट की कारण की जे आय टी ऍक्ट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, त्याच्यामध्ये एक सिव्हिल रेमेडी पण आहे की तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमच्या बरोबर छेतरपिंडी झाली आणि तुमच्या नॉलेज या तुमच्या परवानगी शिवाय तुमचे पैसे गेले तर तुम्ही एक आय टी ट्रिब्युनल आहे, दरेक स्टेटमध्ये एक ट्रिब्युनल आहे, तिकडे तुम्ही ॲप्लिकेशन टाकू शकतात आणि यू कॅन क्लेम युअर कंपन्सेशन अँड द डॅमेजेस, की बाई माझे फॉर एक्झाम्पल 10 लाख गेले तर 10 लाखची रक्कम तुम्ही क्लेम करत, त्याच्या ॲडिशनल तुमची लिगल फीज आहेत की जे काय पण आहे तुम्ही ॲड करून तिकडे तुम्ही पेटिशन फाईल करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना काय पोलीस केस दाखल करणं नाही, एक ॲप्लिकेशन आहे. दुसरे आहेत की FIR इज नॉट कंपल्सरी, तुम्ही खाली एक ॲप्लिकेशन कळवला पाहिजे. कोणाला? पोलीसला. पोलीसला कळवला पाहिजे, नॉट नेसेसरी FIR शुड बी रजिस्टर्ड. म्हणजे FIR दाखल न करता फक्त पोलीसला इंटिमेशन द्या, इंटिमेशन दिला, एक्नॉलेजमेंट घेऊन टाका की यस इंटिमेटेड टू द पोलीस, इट्स सफिशिएंट. ते तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पैसे मिळू शकतात. हां, पण आता तर ते पण गरज नाही, आता तुम्ही ऑनलाईन जाऊ शकतात. 1930 ची ऑनलाईन पोर्टल आहेत, टेलिफोनिक पोर्टल आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची. ऑब्व्हियसली आय अंडरस्टँड, कारण खूप कंप्लेन येतात की ते बिझीज असतात, कारण की कंप्लेनच इतकी आहे ते, पण कीप ऑन ट्राईंग. दुसरे आहे ते ऑनलाईन पोर्टल आहेत, वेबसाईट आहेत cybercrime.gov.in, त्याच्यामध्ये पण तुम्ही तक्रार टाकू शकतात आणि तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर येणार ईमेलवर, टेक अ प्रिंट आउट, दॅट्स सफिशियंट, इट्स लाईक एन FIR. मग असा जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा पोलिसांच्या तपासाची पद्धत कशी असते? आता प्रोसेस काय आहे? प्रोसेस आहेत की तुमचे फर्स्ट एज सून एज पोलिसला कंप्लेंट भेटतात इमिजिएटली ते नोडल ऑफिसर असते बँकेचे, त्यांना कळवतात की भाई की ही तक्रार आली आहे माझी, त्यांचे 10 लाख गेले आणि तुमच्या अकाउंटमध्ये 1 लाख आले आहेत, दुसरे बँकमध्ये 2 लाख गेले, तर तुम्ही हिला फ्रीज करा, ज्या अकाउंटमध्ये पैसे आले ते त्या लिगली ते म्हणतात बेनिफिशियरी अकाउंट, तो पोलीस त्याच्या नोडल ऑफिसर काय करतो ते अकाउंट फ्रीज करून टाकतो. आता जेव्हा त्यांना इन्फॉर्मेशन भेटली त्यावेळी फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 10,000च होते तो 10,000 फ्रीज होणार, जे शिल्लक असेल ते फ्रीज होणार, येस. आणि त्याच्यामध्ये पण आता काय होतो, एकाच अकाउंट, क्रिमिनल पण खूप स्मार्ट आहेत, ते एक अकाउंट 100 क्राईम केसेसमध्ये यूज करतात. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल जबलपूरमध्ये आहे, मी पनवेलमध्ये आहेत, कोणी दिल्लीमध्ये आहे, ते तिघांबरोबर ते क्राईम झाला आणि त्याच अकाउंटमध्ये पैसे गेले, करेक्ट, तुमचे 1 लाख गेले, माझी 1 लाख गेले, त्यांचे पण 1 लाख, तो 3 लाख गेले पण सडनली 2,90,000 विथड्रॉ झाले. आता ते 10,000 कोण क्लेम करणार? तुम्ही पण करणार, मी पण करणार, नाही तर दिल्लीवाला पण करणार. तिकडे आता ते मतलब द कन्फ्युजन इज, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टाकडे जायचे आणि कोण कोर्टामध्ये, कोर्टाला काही स्वप्न येणार नाही की कोणी क्लेम केलं, ओके 10,000 आहे तर 10,000 परत करा, पण जबलपूरचा कोर्ट पण सांगतो 10,000 परत करा, मुंबईचा कोर्ट पण सांगतो 10,000 परत करा, तर काय असतो बँक ते देतच नाही रिफंड, तर ते पैसे असे पडले. तुम्ही RBIच्या, अगर तुम्ही मीडियावाले आहेत, RBIचे तुम्ही ॲनालिसिस काढणार ना, अप्रॉक्सिमेटली 1,000 crores ऑफ रुपीज आर लाईंग अनक्लेम्ड, अनक्लेम्ड आर बी आयमध्ये, कारण की कोणाला द्यायचे, एव्हरी वन इज अ विक्टिम, त्याच अकाउंटमध्ये तुमचे पण गेले, माझे पण गेले, तर 10,000 कोणाचे कोणाला माहीत. सो दिस इज द मोडस ऑपरेंडी विथ द क्रिमिनल्स टू, इट्स अ व्हेरी टीडियस जॉब. आता जे म्हटलं जातं की जेव्हा पोलिसांकडे तक्रार येते तेव्हा पोलीस तपासायला सुरुवात करतात, तर आरोपीच्या ऐवजी त्या भरत्याच लोकांमध्ये मी वाचलं होतं की हातगाडीवाल्यांच्या नावाने अकाउंट ओपन केली होती, त्यांच्या नावाने, असे वेगवेगळ्या यांच्या नावाने अकाउंट ओपन करून तिकडे पैसे गेले आणि ते काढून घेतले होते, आणि मूळ आरोपी शेवटपर्यंत मिळतच नाही, ते जे त्यातले मधली लोक असतात ती मिळतात, पण म्हणजे ह्या जे गरीब लोक हातगाडीवाले यांना काहीतरी आम्ही दाखवून त्यांच्या अकाउंट ओपन केलेले असतात त्यांच्या खात्यात, ते पोलिसांना सापडतात आणि मुख्य आरोपी कधी सापडतच नाही ना. करेक्ट,
कारण की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार. माझ्या एक केसमध्ये एक चेन्नईमध्ये एक गॅस सिलेंडर डिलिव्हरीवाला आहे, तो त्यांची मुलगीचं लग्न होता, तो ते लोनसाठी गेला होता, तुम्ही 10 लाख मला मुलींचे लग्नासाठी पाहिजे. तो इट्स अ स्मॉल विलेज, लहान हे आहे, तो सगळ्यांना माहिती आहे की या माणसाला 10 लाख पाहिजे. तर एक फ्रॉस्टरनी त्याला अप्रोच केला की एक काम करा, माझे एक मित्र आहेत, त्यांचे एक 80 लाख येणार आहेत, पण तो काय असंच पडलेलं आहे त्याच्या अकाउंटमध्ये, ते काम कर, तू 10 लाख वापर आणि 80 लाख तुझ्या अकाउंटमध्ये जेव्हा तो येणार आहे ना तर त्यावेळेला पळत देऊया. आता तो गॅस सिलेंडरवाला 10 लाख भेटतात, एक स्वप्न पूर्ण झाला. तो अग्रीड, त्याच्या बँक अकाउंटमध्ये 80 लाख आहे. त्यांनी चेक घेतला, ते जे मोडोसो प्रिंटिंग करणारा जे मिडल मॅन होता त्यांनी त्याच्याबरोबर चेक घेतला आणि त्यांना सांगितलं एक काम कर, 2 दिवसानंतरच की तो मित्र आला आहे त्याला अर्जंट पैसे हवे आहेत, तो एक काम कर, 10 लाख तू ते 70 लाख विड्रॉ करून देऊ टाक. तर गॅसवाल्याला काय माहीत नाही RBIच्या रुल्स काय आहे की 10 लाखच्या वरती तुम्ही विड्रॉ करू शकत नाही. तो गेला 70 लाख कॅश दिला, तो CCTV मध्ये पण तोच सापडला की तुझ्या स्वतःच्या अकाउंट तू विड्रॉ करतो, 70 लाख ते बँकेच्या बाहेर आहे, तो मिडल मॅन उभा आहे, 70 लाख दिले त्याला आणि तो गेला. आता पोलीस कोणाला पकडणार आहेत, कारण की ते जे 80 लाख होता ते गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा पैसे त्याच्या अकाउंटमध्ये आला होता. ते गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशननी इकडे कंप्लेंट केली सायबर पोलीस स्टेशनमध्ये, त्याला ट्रेस केला, तो बेनिफिशियरी होता तो गॅस सिलेंडरवाला की त्याच्या अकाउंटमध्ये गेला. पोलीस तिकडे गेली, त्याला अरेस्ट करून, त्याला माहीतच नाही काय झालं. त्याच्यासाठी मी बेलसाठी होतं, मतलब 1.5 वर्ष त्याला बेल भेटली नाही. कोर्टाने सांगितलं 80 लाख तुमच्या अकाउंटमध्ये आल्या, तुम्ही 80 लाख परत करा. तो कुठून करणार आहे, कुठून करणार आहे? त्याने घर विकलं, दागिने विकले, त्यांची मुलीचं लग्न झालं तर त्याच्या सासरेबाईने त्यांच्या दागिने विकले आणि ते येऊन 80 लाख डिपॉझिट केला कोर्टमध्ये. आता सांगा, 2 चिटिंग झाली, एक तर गव्हर्नमेंट एजन्सीकडून आणि ते बिचारे जे गरीब माणूस आहेत गॅसवर, ते गव्हर्नमेंट एजन्सीला पण ॲक्च्युली दे शुड इन्व्हेस्टिगेट की यार ही क्रिमिनल वाटतो तुम्हाला क्रिमिनल असेल, ही पण एक विक्टिम आहे, त्यांना विक्टिमच्या नजरेने तुम्ही बघा. पण प्रॉब्लेम आहेत की कारण की काय आहे, मी अगर ऑफिसर आहेत मी काय सांगणार आहे, मला दाखवायच्या मला सिनियरला मी केस सॉल्व केला, हे पोलिसांचं एक ते गलत आहेत. आय एम अ पोलीस ट्रेनर, पण मी त्याला सांगतो तसं करू नका, तुमच्या घरामध्ये पण चालेल उद्या प्रॉब्लेम येणार आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये पण कोणी पैसे टाकणार आहेत तर तुम्ही पण मुस्लिम झाला. बघा ना समोरचे व्यक्ती कोण आहेत आणि सेकंड लेअरवर जावा ना तुम्ही. तुम्ही CCTV फुटेज बँकेच्या आतमध्ये बघितला, तो बाहेरचा पण फुटेज बघा ना, कोणी पैसे घेतले त्याच्याबरोबर, तिकडे तुम्हाला जायचेच नाही, कारण की काय दाखवायचे, सायबर क्राईम झाला, एक अरेस्ट झाला, संपला निकाल नाही आहे. तुम्ही स्वतः तुम्ही आणखीन लोकांना उल्लू बनवतात, तुम्ही शोध घेण्याच्या ऐवजी तुम्ही गरीबांना गुन्हेगार बनवून मोकळे होता. गरीबांना तुम्ही बघा जेलमध्ये, तुम्ही मीडियावाले आहेत जेलमध्ये जाऊन बघा, जे अक्युज बसलेले ना त्यांना माहितच नाही हे काय झालंय. गरज सगळ्या नाहीत, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं 10 लाख त्याच्या लग्नासाठी जर पाहिजे, इकडे पण आहेत ते 2-2 हजार एक अकाउंट ओपन करायला लोक देतात. तर माझ्या घरामध्ये 5 लोक आहेत, 10 हजार भेटले, त्यांना माहितच नाही की अवेअरनेस तुम्ही तिकडे पण करा ना बिचारांना. तुम्ही मोठे मोठे इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन अवेअरनेस करतात, गरिबांच्या झोपडपट्टीमध्ये पण जाऊन त्यांना शिकवा. म्हणजे जे झोपडपट्टी किंवा छोटी खेडेगाव आहे तिथे जे त्यांचे एकत्र जमतात तिथे जाऊन पोलिसांनी त्यांना अवेअरनेसचा प्रोग्राम पाहिजे. पण मी काय सांगू, खाली पोलिसांची नाही आहे व्यवस्था, सरकार आम्ही स्वतः पोलीस सगळे एकमेकून जाऊन तुम्हाला अवेअरनेस आहेत, नाही तर काय करू शकत नाही. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात हे चालू आहे, पण त्या पद्धतीने पोलीस दाखवतात की आम्ही ट्रेनिंग, आम्ही असे कॅम्प घेतले 8 दिवस चालतं, ते सगळीकडे जातात 8 दिवस कुठेतरी त्या 10 माणसं सोसायटीत जमवतात आणि प्रोग्राम करतात. पण प्रत्यक्ष त्याच्याऐवजी जे गरीब लोक आहेत ज्यांना अडकवलं जातं, म्हणजे त्यांचा गुन्हा नसताना ते अडकले, अशा लोकांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना न्याय मिळावा म्हणून काय करणार. नाही म्हणून त्याच्यासाठी माझ्या पण प्रोसेस चालू आहेत की ज्युडिशरीमध्ये की सगळं जजेसला पण मी विनंती करतो, त्यांच्या पण ट्रेनिंग देतो की सर लर्न द इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन SOP जे असतात तुम्ही ते बघा की सायबर क्राईम कसं ऑर्गनाईज होतो,
ते तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल, फॉर एक्झाम्पल एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणार आहे तर फर्स्ट काय पाहिजे तुम्हाला, नी करेक्ट, त्यांच्यानंतर पिलर्स होणार आहे, पिलर्सच्यावर लेअर येणार आहे. तर तसंच एक क्राईमची पण एक पद्धती असते, तुम्ही ते स्टडी करा, त्याच्यानंतर डिसिजन घ्या की ओके याला बेल पाहिजेत की नाही पाहिजेत, तो आहेत की कंडिशन स्ट्रिक्टली. आता सुप्रीम कोर्टच्या जस्ट कालच एक डायरेक्शन झाला आहे की जजेस लोकांना एक स्ट्रिक्ट कंडिशन्स द्यायला पाहिजे बेलसाठी, जे सायबर फ्रॉडमध्ये क्रिमिनल असतात त्यांना. पण तुम्ही बघा ते क्रिमिनल्स कोण आहेत, ते कॉलेज स्टुडंट्स असणार आहेत, ते 5,000-10,000 लालचमध्ये ते हार्डकोर क्रिमिनल बनून बाहेर येणार आहेत. तुम्ही त्याला ते स्कूल आहेत, आता तुम्ही तिकडे पाठवता तुम्हाला त्या, तर अवेअरनेस करा, ट्रेनिंग करा स्कूल्समध्ये पण की डोंट बिलीव्ह, डोंट टेक इमिजिएट मनी, की ते लालच आहेत. द फर्स्ट एव्हरीथिंग कम्स इज ग्रीडीनेस, विक्टिमचे पण ग्रीडीनेस असतो, अक्युजचे पण ग्रीडीनेस असतो, पैशाची लालच, पैशाची लालच असे आलेत की आता काही करू शकत नाही. कारण की जे मेन ऑफ हे आहे, आता तुम्ही बघितलं असेल की रोज की ह्युमन ट्रॅफिकिंगचा किती चालतो, आता पहिल्यांदा ह्युमन ट्रॅफिकिंग होत होतं ऑर्गनसाठी, आता ऑर्गन, आता सायबर क्राईमसाठी ते करतात. माझ्याकडे एक केस आहे, मी सांगू शकणार नाही तुम्हाला कारण की इट्स अ प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल. इन वन ऑफ द कंट्रीज मी स्वतः जाऊन तिकडे बघितलं कॉल सेंटर, आय वॉज शॉक्ड की हे काय चाललं इकडे. 14 मलाचे मंजिल आहे, फर्स्ट सेकंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअरवाला खाली व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करणार आहेत, तिकडे 100 लोक आहेत, त्यांना माहीतच नाही की बाहेर ते मेसेज कशासाठी आहे. सेकंड फ्लोअरवाला येणार आहेत, ते तुम्हाला कॉल करणार आहेत. थर्ड फ्लोअरवाला तुमचे KYC घेणार आहेत. मला एक बीजांना माहीतच नाही की हे फुल सेंटर आहे, एकाच बिल्डिंगमध्ये टोटल जे मोडस ऑपरेंडी आहे ते तिकडे, आणि जे लास्ट लेअर आहे तो मसल पॉवर असतं. आणि तिकडे जेव्हा मी जाऊ शकतो, लॉ एन्फोर्समेंट का नाही जाऊ शकत, त्याचपर्यंत जायचंच नाही त्यांना. आपले गव्हर्नमेंट शुड ऑल्सो सपोर्ट की भाई ओके, त्या देशामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली की त्या देशामध्ये असं होतो, तुमचे जे मिनिस्टरचे कॉन्टॅक्ट आहेत तुम्ही ते वापर करा, इंटरनॅशनल लेवलवर घेऊन टाका. कारण की खाली इंडिया इज नॉट अफेक्टेड, इट्स अ व्हायरस स्प्रेड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. मी दुबईमध्ये पण, माझी ऑफिस दुबईमध्ये पण, तिकडे पण मी बघतो, तिकडे पण लोक विक्टिम आहे. आपला वाटतो की नाही खाली इंडियामध्ये आहे, नो, इतके लॉ स्ट्रिक्ट आहे तिकडे, तरी सुद्धा अमेरिकामध्ये US इज द बिगेस्ट सायबर क्राईम हब. ते आता दुबईमधनं आपल्या इंडियामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही लोक, म्हणजे दुबईत बसून महाराष्ट्रातल्या लोकांना हे केलं तर सायबर क्राईममधल्या एक आरोपीमध्ये आता काही पेपरला होत्या ना त्या बातम्या खूप आहेत. कारण की ते काय करतात, ते मिडिलमॅन असतात ना, याचं अटक केलेले पण आहे पोलिसांनी, असं नाही की त्यांनी नाही केलं, पण ते प्रूव्ह करू शकत नाही पोलीस. ते ट्रेनिंग नाही आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्यांच्याकडे, हे पोलिसांना ते ट्रेनिंग अजून दिले गेलं नाही. कारण की त्यांना मी ब्लेम करू शकतच नाही, कारण की मी त्यांच्या बरोबर आहे, मी त्यांना ट्रेनिंग देतो, मी बघतो त्यांची पण प्रॉब्लेम्स काय आहेत. आपण खाली ब्लेम काय काय आहे तुम्ही करत नाही, अरे तुम्ही स्वतः तिकडे जाऊन करा, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर काय, तुमच्याकडे सॉफ्टवेअर नाही आहे, तुम्ही डिपेंडेंट आहेत एक बीजावर. तुम्हाला अगर फॉर एक्झाम्पल दुबईमधून त्याला अटक करायचे आहेत, तर तुम्ही वरिष्ठ अधिकारी पाहिजे तुम्हाला, वरिष्ठ अधिकारी तुम्ही मिनिस्टरला कॉन्टॅक्ट करणार, स्टेट मिनिस्टर, नंतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, देन नंतर सेम प्रोसेस तिकडे, ते पर्यंत गेला आरोपी गेला. पण हे मोठ्या याचं झालं, पण आता आम्ही पाहिलं लोक अमेझॉनवरून खरेदी करतात, त्या अमेझॉनवरून खरेदी केल्यानंतर तुम्हाला रिफंड मिळायचा असेल तर फोन केला, तर फोन लावल्यानंतर त्यांच्या ऐवजी दुसराच एखादा फोन येतो आणि मग तुम्हाला असं करा तसं करा मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही आता व्हिडिओ कॉल करा आणि मी सांगतो तसं तुम्ही करा, आणि आपण केलं की ते बँक बॅलन्स विचारतात, तो पण फ्रॉडच आहे ना. कारण की तुम्हाला स्वतःला माहीत नाही की तुम्ही कोणत्या वेबसाईटमध्ये ट्रान्झॅक्शन केलं आहे. आता माझ्याकडे केस आला होता, ते असंच एक मोठे ई कॉमर्स कंपनीचा होता, रेप्लिका सेम क्रिएट केलं होतं, सेम डिटो, आणि तिकडे ते पैसे भरले तर भरले पण ते प्रोडक्ट आलंच नाही. नंतर तो जेन्युइन कंपनीला फोन करतात की साहेब मी तुम्हाला पेमेंट केले होते या दिवशी, हे रिसिप्ट आहे, तर पण जेन्युइन कंपनी सांगतं आम्हाला पैसे भेटलेत नाही तर तुम्हाला कसं प्रोडक्ट पाठवायचे, बोलले हे रिसिप्ट आहे, त्यांनी सांगितलं हे रिसिप्ट नंबर फेक आहे, ही वेबसाईटच आमची नाही आहे. तर तुम्हाला काही पण असेल तर पहिलं एक्झाम्पल गुगलमध्ये तुम्ही इमिजिएटली टाकू नका, कारण की गुगल इज नॉट दे आर नॉट टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी, दे आर टेलिंग वी आर जस्ट गिविंग युअर डेटा. आता तुम्ही व्हेरीफाय करा ते बरोबर आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल मीडियामध्ये पण असतं, प्रिंट मीडियामध्ये
क्लासिफाईड ऍड असते तिकडे खाली एक लाईन असते, लाईन आहे की वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऍडव्हर्टिजमेंट. तर सेम गुगलमध्ये पण तुम्ही टाकताय, फॉर एक्झाम्पल अमेझॉनचं तुमच्या आहे, तुम्ही क्लिक केला त्यांची आय पी बघा खाली लास्ट तुमचे जे स्क्रीन असते ना लेफ्ट हँड साईडमध्ये त्याची आय पी येतो, ते आय पी कोणाची आहे, ते आय पी इंडियाची आहेत की बाहेरची आहेत, कारण की तुम्ही अमेझॉन डॉट कॉम टाकला तो ऑटोमॅटिकली रिरूट करून अमेझॉन डॉट को डॉट इनमध्ये येणार आहे, कारण की आता ते फीचर्स केले सिक्युरिटी की जे यूजर कोणत्या कंट्रीमध्ये आहे त्याच कंट्रीच्या वेबसाईटमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे. नंतर तुम्ही जे पेमेंट करतात ते त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, कसं पेमेंट करतात, वॉलेट पेमेंट, आय विल रिक्वेस्ट ट्राय टू अवॉइड वॉलेट पेमेंट्स जेपर्यंत असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल या नेट बँकिंग असेल, ते वॉलेट पेमेंट ना आय कॅनॉट टेल एव्हरी वन, पण जेपर्यंत असेल तर वॉलेट पेमेंट करू या फिर कॅश ऑन डिलिव्हरी करा, कॅश ऑन डिलिव्हरी करा 90% कॅश ऑन डिलिव्हरी प्रोसिजर आहेत ते घ्या, पण कारण की प्रॉब्लेम काय, लोकांकडे टाईम नाही आहे, अरे बाद में देना अभी दे दू, नहीं बाद में देने में तो उधर भी तो दैट टाइम ऑल्सो जेव्हा ते डिलिव्हरी करतात तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्यावेळी, पण त्यावेळी पण तुम्हाला पाहिजे की जे लॉजिस्टिक माणूस असेल ते तुम्हाला डिलिव्हरी करायला आलं ते बारकोड दाखवतात तुम्हाला, स्वतःचा सेल्फ इंडिव्हिज्युअल बारकोड देतात, करू नका. ते अमेझॉन या ते डीलर्स आहेत त्यांचा बारकोड पाहिजे तुम्हाला, पण लोक काय करतात, नाही डिलिव्हरी बॉय साहेब आमच्या अकाउंटमधून ते कापणार आहेत तो आम्ही नाही, तुमच्या जे लॉजिस्टिक कंपनी आहेत त्यांचा बारकोड द्या आम्हाला, पण ते इंडिव्हिज्युअल देतो तुम्हाला काय माहिती आहे तो स्वतः फ्रॉडस्टार असणार तर होतं, कारण की मी बघितलं आहे किती बिल्डिंगमध्ये अमेझॉनचे डिलिव्हरी असतात ना ते वरती घेऊन जायची परवानगी नाही तर खाली ठेवून जातात. एक केस आला माझ्याकडे खाली ठेवून झाला, तो कोणीतरी आला ते घेऊन त्या फ्लॅटमध्ये गेला आणि सांगितलं मी अमेझॉनमधून आलो आणि सांगेल आणि बारकोड दिला पेमेंट केला गेला. ह्या आशेचे काळजी लोकांनी घ्यायला पाहिजे की आपण काय करतोय, कुणाला पेमेंट करतोय हे बघणं गरजेचं आहे. आता तुम्ही काय सांगाल की हे फ्रॉड जे आता चालले त्याच्यामध्ये सर्वसाधारण व्यक्तींना तुम्ही काय आणि पोलीस स्टेशनला गेलं तर काय करायला, त्या व्यक्तीने कसं करायला पाहिजे ह्याच्या संबंधी काय सांगाल? फर्स्ट थिंग ते तुमचे जे पेमेंटचे बँक अकाउंट असेल किंवा तुमचे वॅलेट असेल आणि जे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत ते एक फोनमध्ये ठेवू नका. हां, डोंट कीप बोथ द थिंग्स टुगेदर, कारण की काय जे ॲप आहेत ते विदाऊट सिक्युरिटी तुम्ही डाउनलोड केले आहेत, तुम्ही परवानगी दिलेली आहे त्याला टोटल, जे ते ट्रान्झॅक्शन तुम्ही करता ना ते पण त्यांच्याकडे जातो. फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये कोण सोशल मीडिया ॲप आहेत आणि बँकिंगचा पण ॲप आहे आणि तुम्ही त्याला परवानगी दिली आहे की दे कॅन रीड युअर कुकीज, जे तुमचे कॉन्टॅक्ट, तुमचे गॅलरी सगळं परवानगी दिली आणि तुम्ही पेमेंट करतात कोणत्याही एक ॲग्रिगेटरला, ते युजर नेम पासवर्ड पण त्यांच्याकडे जाणार आहे आणि तिकडून ते क्राईम करतात. तुम्हाला वाटतं अरे मी तो काही केलं नाही, ते पैसे गेले कसे, गेले कसे, तुमचेच युजर नेम पासवर्ड तिकडे गेले. तो म्हणून सेपरेट ठेवा, पब्लिक वायफाय यूज करू नका. आता इंटरनेट इज व्हेरी चीप, तुम्हाला एक पॅकेजमध्ये टोटल किती GB तुम्हाला डेटा भेटतो. पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊ नका. तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन करतात त्यावेळी सोशल अकाउंट जे पण काय, फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये दोघेही आहेत, तुम्ही दुसरं मोबाईल अफोर्ड करू शकत नाही, त्यावेळी सेटिंग्समध्ये जाऊन ॲप्लिकेशनला क्लोज करून ऑफ करून ठेवा. फॉर एक्झाम्पल मला बँकिंग करायचे आहेत, ट्रान्झॅक्शन करायचे आहेत, तुम्ही बँकिंग ट्रान्झॅक्शन करणार त्याच्या अगोदर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ते माझे फेसबुक असणार, मला व्हॉट्सअप असणार, त्याला ऑफ करून ठेवा आणि नंतर बँकिंग करा, परत ते ऑन करा, कारण की जे काही पण तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार ते तिकडे जाणार नाही. फेसबुक, व्हॉट्सअप सगळं बंद करून, हां बंद मतलब तुम्ही लॉग आउट नाही करायचे ॲप्लिकेशनमध्ये, सगळं मोबाईलमध्ये ते फीचर्स आहे, ते फक्त क्लोज करा. येस, तुम्ही त्याला स्लीप मोडमध्ये टाकू शकता त्या ॲप्लिकेशनला. इतकं तर तुम्हाला स्वतःला करू शकतो, हां, कारण की तुम्ही बघा ना, तुम्ही काय अमेझॉनवर काय बघितला आणि तुम्हाला आवडला नाही तुम्ही एक्झिट केलं, सडनली तुमच्या फेसबुकवर तोच ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे. ते कसं होतं, बिकॉज तुमचे हे ब्राउझिंग डेटा तो तिकडे जातो. सेफगार्ड यू हॅव टू मेजर. म्हणून ही सगळी ऍप्लिकेशन बंद किंवा स्लिप मोडला टाकूनच पैशाचं ट्रान्झॅक्शन, येस, आणि पब्लिक वायफाय वर तर करूच नका बँकिंग ट्रान्झॅक्शन करणार तर कधी केव्हाही नाही. पब्लिक वायफाय कारण की कोण बसलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला माहिती, आणि इट्स व्हेरी इझी टू हॅक. नमस्कार, आज आपण आलात आणि आम्हाला जी
चांगली माहिती पुरवली सायबर क्राईमबद्दल आणि सायबर कसा घडतो, सायबर गुन्हा कसा घडतो ही सगळी जी माहिती दिली आणि आता लोकांना मार्गदर्शन केलं की बाबा सायबर हो गुन्हा घडू नये किंवा आपल्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होऊ नये म्हणून काय करायला हवं हे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती. संवाद प्रकरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रकर आणि मल्हार टीव्हीवर.